बातमी पुण्याहून आहे. पुण्यामध्ये नवरात्रोत्सव महोत्सवामध्ये दरवर्षी दिला जाणारा महर्षी पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि यावेळी शरद पवार यांनी सुशीलकुमार यांच्या संदर्भातल्या राजकारणातल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. शरद पवार नेमकं काय म्हणाले या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघूयात. आल्याच्या नंतर मी फटकनं सांगितलं सुशीलकुमार शिंदे चव्हाण साहेबांनी मान दिली, आणखीन काही लोकांनी मान दिली. तिथं ज्येष्ठ नेते बाबू जगजनराव बसले होते आणि त्यांनी सांगितलं नाही चालेला. अरे बापरे, बाबू जगजनराव नाही जगजनराव म्हणतात म्हणजे झाला होता. आणि मी त्या ठिकाणी अर्ग्यू करायला सुरुवात केली की शिंदे असे आहेत, शिंदे तसे आहेत, पदवीधर आहेत, लहान समाज आहेत, वगैरे वगैरे वगैरे. आणि मी अर्ग्यू करायला सुरुवात केली तसा बाबूजींचा चेहरा संतापलेला मला दिसला. आणि हळूच दादांनी मला सांगितलं आता बोलू नको, आता काय होणार नाही, जहा शिंदेचं तिकीट घेतलं, नोकरी आम्ही सांगितलं म्हणून दिली. आणि हे सगळं करून आम्ही आपल्याच्या याद्या घेऊन मुंबईला आलो. विमानतळावर आल्याच्या नंतर ते सगळे मीटिंगचे कागद घेऊन मी बाहेर आलो समोर शिंदे. आता शिंदेला फायद्याच्या नंतर मला खरं सांगायचं म्हणजे डोळ्याचं पाणी आलं, कारण त्यांना नोकरी मी स्वतः लावली, बाकीची काही व्यवस्था नाही, कुटुंब अडचणीचं आणि माझ्या संघात नोकरी सोडली आणि तिकीट गेलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.